नमस्कार मित्रांनो द नॉलेज अकॅडमी विसागर सागर घालमे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये जगातील सर्वोच्च पुरस्कार सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार नोबेल पुरस्कार याची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आयोगाचा सर्वात आवडीचा हा पुरस्कार ज्यावरती वेगवेगळ्या परीक्षांमध्ये शंभर टक्के प्रश्न येत असतात आणि आता प्रश्न कसाही आला तरी त्याचं उत्तर आपल्याकडे असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे या पुरस्काराचं स्वरूप सुरुवात मानकरी भारतीय कशा पद्धतीनं हा पुरस्कार आहे याची सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत चला तर आजच्या या भागाला सुरुवात करूया आणि सुरुवात करण्याच्या अगोदर ज्या व्यक्तीच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो ते म्हणजे सर अल्फ्रेड नोबेल यांच्याविषयी अगदी थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊया सर अल्फ्रेड नोबेल हे स्वीडन देशाचे स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते अठराशे तेहतीस ते अठराशे शहाण्णव हा त्यांचा जीवन कार्यकाळ राहिलेला आहे नऊ दहा वर्षांच्या असताना त्यांचे वडील जे तोफखान्याची दारू निर्माण करण्याचा त्यांचा व्यवसाय होता त्या व्यापारासाठी ते, व्यापारा ते जहाजामधून चाललेले असताना त्या जहाजाचा स्फोट झाला आणि अल्फ्रेडच्या वडिलांचा मृत्यू झाला काही वर्षांनंतर त्यांचे वडील बंधू त्यांचाही स्फोटामध्ये मृत्यू झाला अनेकांना वाटलं नोबेल कुटुंबी आता या व्यवसायापासून दूर जाईल व्यवसाय बंद करेल मात्र अल्फ्रेड नोबेल यांनी हा व्यवसाय पुढेही सांभाळला आणि वाढवला आणि त्यांनी एका विध्वंसकारी अशा शस्त्राचा शोध लावला की ज्याचं नाव आहे डायनामाइट अनेक वेळेला विज्ञानामधून प्रश्न येतो डायनामाइटचा शोध कोणी लावला किंवा अल्फ्रेड नोबेल यांनी कोणता शोध लावला तर डायनामाइटचा शोध लावला डायनामाइटची रासायनिक नाव आहे नायट्रोग्लिसरीन आणि त्याची रासायनिक संज्ञा आहे सी थ्री एच फायू एन फायू ओ नाईन कार्बन हायड्रोजन नायट्रोजन आणि ऑक्सिजन याच्या संयोगानं बनवलेलं हे एक विध्वंसकारी अस्त्र खरं पाहिलं तर या डायनामाइटचा शोध नोबेल यांनी एका चांगल्या हेतूनं लावलेला होता मोठ्या मोठ्या इमारती किंवा मोठे मोठे पूल निर्माण करण्याच्या बांधण्याच्या कामामध्ये मदत व्हावी म्हणून डायनामाइटचा त्यांनी शोध लावला या डायनामाइटच्या माध्यमातून त्यांनी करोडो रुपयांची संपत्ती मिळवली मात्र या डायनामाइटचा खऱ्या अर्थानं वापर हा युद्धामध्ये सर्वात जास्त झाला आणि लाखो लोक या अस्त्राचे बळी ठरले मित्रांनो नोबेल यांच्या मृत्यूनंतर म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न साली एकशे दोन क्रमांकाचं मूलद्रव्य प्रयोगशाळेमध्ये कृत्रिमरित्या बनवण्यात आलं शास्त्रज्ञांना यश मिळालं आणि त्या एकशे दोन क्रमांकाच्या मूलद्रव्याला सर आल्फ्रेड नोबेल यांच्या कार्याचा गौरव म्हणून नोबेलियम हे नाव त्या एकशे दोन क्रमांकाच्या मूलद्रव्याला देण्यात आलं त्यांच्या कार्याचा गौरव जगातील शास्त्रज्ञांनी केला मृत्यूच्या अगोदर म्हणजे अठराशे शहाण्णवच्या अगोदर एके दिवशी आल्फ्रेड नोबेल हे वर्तमानपत्र वाचत होते आणि वर्तमानपत्राच्या फ्रंट पेजवरती ठळक एक मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये एक हेडलाईन होती जगाचा विध्वंस करू पाहणारा नराधम अल्फ्रेड नोबेल याचा मृत्यू ती बातमी वाचली आणि नोबेल यांचे डोळे खाडकन उघडले प्रत्यक्षात त्यांच्या भावाचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झालेला होता मात्र पेपरला बातमी आलेली होती की जगाचा विध्वंस करू पाहणाऱ्या नाराधमाचा मृत्यू आणि नोबेल यांना जाणीव झाली की मी पैशानं श्रीमंत जरी असलो तरी लोकांच्या मनामध्ये माझ्याबद्दल विध्वंसकारी पुरुष अशीच प्रतिमा आहे आता ही प्रतिमा बदलणं गरजेचं आणि म्हणून त्या जाणिवेतून नोबेल यांनी विचार मंथन सुरू केलं आणि मग त्यांना नोबेल पुरस्काराची एक संकल्पना सुचली जगातील चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा कर्तृत्वाचा आपण गौरव केला पाहिजे आणि ही जी संपत्ती आपण कमवलेली आहे त्या संपत्ती त्या लोकांना ती बक्षीस म्हणून दिली पाहिजे यामधून त्यांनी ते संकल्पना त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवली ती कागदावरती आली मात्र प्रत्यक्षात अंमलात येण्याच्या अगोदरच अठराशे शहाण्णवला अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू झाला मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबियांनी मृत्यूपत्र उघडलं त्यावेळेला ते त्यांची ती संकल्पना कुटुंबियांना कळाली आणि मग एकोणीसशे साली स्वीडनच्या राजाची अंतिम मंजुरी घेऊन एकोणीसशे एक सालापासून हा जगातील सर्वोच्च पुरस्कार सुरू झालेला आहे आता मित्रांनो या पुरस्काराची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया नोबेल पुरस्कार जगातील सर्वोच्च पुरस्कार जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सर्वात मोठा पुरस्कार याला सुरुवात एकोणीसशे एक साली झालेली आहे दरवर्षी दहा डिसेंबरला ज्या दिवशी मानवी हक्क दिन असतो तोच नोबेल यांचा स्मरण दिन आहे या स्मरण दिनाच्या निमित्तानं या पुरस्कारांचं वितरण हे केलं जातं कोणत्या क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो किती क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो तर एकूण सहा क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो मित्रांनो ज्या वेळेला सुरुवात झाली किंवा नोबेल यांनी संकल्पना मांडली होती त्यामध्ये फक्त पाचच क्षेत्रांचा समावेश होता मग सहावं क्षेत्र कधी सुरू झालं का सुरू झालं तर शांतता साहित्य भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि औषधशास्त्र या पाच क्षेत्रांमध्ये सुरुवात एकोणीसशे एक सालापासूनच झाली मात्र एकोणीसशे अडुसष्ट साली ज्याप्रमाणे भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्याचप्रमाणे स्वीडनची जी मध्यवर्ती बँक आहे त्या बँकेला तीनशे वर्ष पूर्ण झालेली होती आणि म्हणून त्यासाठी त्या, त्या बँकेनं खूप मोठा निधी नोबेल फाउंडेशनला दान केला आणि त्याच दान केलेल्या संपत्तीमधून अर्थशास्त्रातील या सहाव्या क्षेत्रातील पुरस्कारांना सुरुवात झाली बँकेच्या तीनशे वर्षांच्या पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अर्थशास्त्र हे नव क्षेत्र यामध्ये समाविष्ट झालं आणि सध्या मात्र मित्रांनो या सहा क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो एकोणीसशे अडुसष्टला ला घोषणा झाली एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून अर्थशास्त्रातील साला मानकऱ्यांना पुरस्कार देण्याची प्रथा सुरू झालेली आहे प्रत्यक्षात सुरुवात एकोणीसशे एकोणसत्तर या पुरस्कारांचं वितरण दोन ठिकाणावरून केलं जातं साहित्य अर्थशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि औषधशास्त्र या पाच क्षेत्रातील पुरस्कार स्वीडन देश स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणाहून दिले जातात आणि शांतता या एकाच क्षेत्रातील पुरस्कार नॉर्वे देशाची राजधानी ऑस्लो या ठिकाणाहून सहाही क्षेत्रातील पुरस्कार दहा डिसेंबरलाच नोबेलच्या स्मरण दिले जातात मानकऱ्यांना काय बक्षीस मिळतं तर अशा पद्धतीचं सुवर्णपदक मिळतं हे जे सुवर्णपदक आहे एका बाजूला सर आल्फ्रेड नोबेल यांची प्रतिकृती आणि दुसऱ्या बाजूला त्या त्या क्षेत्राशी संबंधित एक बोधचिन्ह छापलेलं असतं चोवीस कॅरेट सोन्यापासून तयार झालेलं हे सुवर्णपदक ज्या मानकऱ्यांना मिळतं त्यांना हे दिलं जातं आणि सुमारे चौदा लाख अमेरिकन डॉलर एवढं बक्षीससुद्धा या मानकऱ्यांना दिलं जातं मित्रांनो आता हे जे मानकरी आहेत या सहा क्षेत्रामधील यांची निवड कशी केली जाते कोणत्या समिती असतात तर या सहा क्षेत्रातील पुरस्कारांची निवड करण्यासाठी एकूण चार निवड समिती कार्यरत आहेत त्यातली पहिली आहे द रॉयल स्विडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र या तीन क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करते दुसरी निवड समिती द रॉयल कॅरोलिन मेडिको सर्जिकल इन्स्टिट्यूट वैद्यकशास्त्रातील पुरस्कार जाहीर करतात द स्विडिश अकॅडमी साहित्य क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करते आणि शेवटची निवड समिती आहे द नॉर्वेजियन नोबेल अॅकॅडमी शांतता क्षेत्रातील पुरस्कार दरवर्षी जाहीर करते तर मित्रांनो या चार निवड समितीच्या माध्यमातून जगातील सर्वोच्च पुरस्कार सहा क्षेत्रातील पुरस्कार हे जाहीर केले जातात या पुरस्काराची ठळक वैशिष्ट्ये आता आपण थोडक्यात पाहूया जगातील सर्वोच्च पुरस्कार आजपर्यंत सर्वाधिक मानकरी अमेरिका देशातील शास्त्रज्ञ संशोधक ठरलेले आहेत एकोणीसशे तीन साली पेअर क्युरी आणि मेरी क्युरी यांना शोधाबद्दल पुरस्कार जाहीर झाला पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिलं दाम्पत्य ठरलं मेरी क्युरी यांनी एकोणीसशे अकरा साली रेडियमच्या शोधाबद्दल त्यांना पुन्हा एकदा पुरस्कार जाहीर झाला आणि दोनदा पुरस्कार प्राप्त करणारी ती पहिली व्यक्ती ठरली मित्रांनो नोबेल पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही हे त्याचं एक ठळक वैशिष्ट्य महात्मा गांधी जे शांतता पुरस्काराचे प्रबल दावेदार होते मात्र त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसला त्यांचं निधन झालं त्यानंतर नोबेल फाऊंडेशननं अनेक वेळेला दिलगिरी व्यक्त केलेली आहे की आम्ही योग्य व्यक्ती असूनही त्यांना तो पुरस्कार देऊ शकलो नाही सहावं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे एका वर्षी एका क्षेत्रामधून जास्तीत जास्त तीन मानकरीच निवडले जातात जास्तीत जास्त तीन मानकरी चौथ्या व्यक्तीला दिला जात नाही एका क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त तीन अशा पद्धतीनं हा पुरस्कार दिला जातो त्याची ही वैशिष्ट्य ठळक आहेत आता पाहूया भारतीयांचा या नोबेल शिकाचा संबंध आला जे मूळ भारतीय आहेत भारतीय नागरिक म्हणून ज्यांनी पुरस्कार स्वीकारला अशा पाच व्यक्ती आहेत त्यातली पहिली रवींद्रनाथ टागोर प्रश्न आला की नोबेल पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण तर गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर एकोणीसशे तेरा साली साहित्य क्षेत्रातील गीतांजली काव्य रचल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे दुसरे ठरले डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रामन डॉक्टर सी व्ही रामन एकोणीसशे तीस साली भौतिकशास्त्रातील प्रकाशकिरणांशी संबंधित रामन इफेक्ट्स या शोधाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला मदर तेरेसा नोबेल पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण किंवा एकमेव भार एकमेव महिला कोण तर मदर तेरेसा एकोणीसशे एकोणऐंशी साली शांतता क्षेत्रातील नोबेल त्यांना मिळालं डॉक्टर अमर्त्य कुमार सैन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल पुरस्कार मिळाला आणि पाचवे आणि जे अलीकडल्या काळातील किंवा नोबेल प्राप्त करणारे शेवटचे भारतीय कोण तर कैलाश सत्यार्थी दोन हजार चौदा साली शांतता क्षेत्रातील नोबेल त्यांना जाहीर झाला मिळाला आता पाहूया नोबेलचे भारतीय वंशाचे मानकरी ज्यांचं मूळ भारतीय आहे मात्र जे दुसऱ्या देशांचे नागरिक म्हणून त्यांनी पुरस्कार स्वीकारला असे भारतीय वंश वंशाचे पाच मानकरी ठरले त्यातले पहिले ठरले डॉक्टर हर गोविंद खुराना एकोणीसशे एकोणसत्तर एकुन साली औषधशास्त्रातील सिंथेटिक जीन्सच्या संशोधनाबद्दल पुरस्कार मिळाला सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना एकोणीसशे त्र्याऐंशी साली भौतिकशास्त्रातील चंद्रशेखर लिमिट्सच्या शोधाबद्दल पुरस्कार मिळाला व्ही एस नायपॉल विद्या नायपॉल या हे त्रिनिदाद अँड टोबॅगो या देशाचे नागरिक म्हणून साहित्य क्षेत्रातील दोन हजार एक साली त्यांना पुरस्कार मिळाला आहे हरगोबिंद खुराना सुब्रमण्यम चंद्रशेखर हे अमेरिकेचे नागरिक राजेंद्र पचौरी तसं पाहिलं गेलं मित्रांनो तर राजेंद्र पचौरी यांना वैयक्तिक हा पुरस्कार मिळालेला नाही मात्र दोन हजार सात साली आय पी सी सी इंटर गव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज आंतरराष्ट्रीय हवामान बदलविषयक जी संस्था आहे या संस्थेला दोन हजार सातचा शांतता क्षेत्रातील पुरस्कार मिळाला त्यावेळेला या आय पी सी सीचे अध्यक्ष होते राजेंद्र पचोरी आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी तो पुरस्कार स्वीकारला अशा पद्धतीने त्यांचा याच्याशी संबंध आलेला आहे व्यंकटरामन रामकृष्णन दोन हजार नऊ साली रसायनशास्त्रातील रायभो जोम्स च्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे हे झाले नोबेलचे भारतीय वंशाचे मानकरी आता अशी एक व्यक्ती आहे मित्रांनो की जी भारतामध्ये जन्मलेली आहे मात्र भारतीय नाही असे पण एक मानकरी ठरलेत अठराशे सत्तावन्नला त्यांचा जन्म भारतात झालेला आहे हिमाचल प्रदेशमध्ये असे रोनाल्ड रॉस यांना एकोणीसशे दोन साली औषधशास्त्रातील मलेरिया आणि मलेरियाची जी, जी परजीव आहे प्लाझ्मोडियम तिच्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे ते ब्रिटिश नागरिक आहेत मात्र त्यांचा जन्म भारतामध्ये ब्रिटिश इंडियामध्ये झालेला होता अशा पद्धतीनं या अकरा व्यक्तींचा नोबेलशी संबंध आलेला आहे मानकरी ते ठरलेले आहेत आता पाहूया परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची माहिती दोन हजार अठराचे मानकरी हे कोण ठरले त्यांनी विशेष कोणतं संशोधन आहे कारण की प्रश्न नुसते कोण मानकरी ठरले इथपर्यंत येऊ शकतो आणि असाही प्रश्न येऊ शकतो की यांना पुरस्कार मिळाला त्यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य केलं आणि कोणता शोध त्यांनी लावला तर भौतिकशास्त्रातील पुरस्कारांची पहिल्यांदा आपण माहिती पाहूया दोन हजार अठराचे भौतिकशास्त्रातील मानकरी आर्थर अश्किन अमेरिकेचे संशोधक आहेत ऑप्टिकल ट्विजर्स अँड बायोलॉजिकल सिस्टीम्सचा संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे या शोधाचा जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी प्रामुख्यानं उपयोग होणार आहे गेराड मरू आणि डोना स्ट्रिकलँड यांना हा पुरस्कार मिळतोय मिळतोय कॅनडाचे ते नागरिक आहेत संशोधक आहेत लेझर फिजिक्सच्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला मित्रांनो डोना स्ट्रिकलँड ही भौतिकशास्त्रात नोबेल मिळवणारी तिसरी महिला मानकरी ठरलेली आहे पहिली महिला मेरी क्युरी दुसरी महिला मारिया मेयर आणि तिसरी महिला ठरली आहे डोना स्ट्रिकलँड जर प्रश्न आला की भौतिकशास्त्रामध्ये नोबेल प्राप्त करणारी तिसरी महिला कोण डोना स्ट्रिकलँड आणि पहिली महिला मेरी क्युरी या लेझर फिजिक्सचा त्याने जो शोध लावला मित्रांनो त्याच्याबद्दल अजून जाणून घेऊया लेझर अतिशय छोटं पण वेगवान लेझर त्यांनी निर्माण केलं आहे, आहे। चर प्लस ॲप्लिकेशन सी पी ए या तंत्रज्ञानाचा विकास त्यांनी केला आहे आणि याच्या माध्यमातून कॅन्सर उपचार आणि डोळ्यांच्या सर्जरीसाठी त्या लेझरचा वापर केला जाणार आहे प्रश्न आलाच की गेराड मरू आणि डोनास्टिकलँड कोणत्या शोधाशी संबंधित आहेत तर लेझर चर प्लस ॲप्लिकेशन तंत्रज्ञान हे मित्रांनो आवर्जून लक्षामध्ये ठेवा आता वळूया पुढच्या पुरस्काराकडं पुढच्या क्षेत्राकडं दोन हजार अठराचे रसायनशास्त्रातील मानकरी फ्रान्सेस एच आर्नॉल्ड अमेरिका देशातील संशोधक एन्झाईम्सचा विकास त्यांनी केलेला आहे आणि दुसरे जो विभागून मिळाला आहे दुसरे आहेत जॉर्ज पी स्मिथ आणि सर ग्रेगरी पी विंटर ब्रिटिश नागरिक आहेत ब्रिटिश संशोधक आहेत पेप्टाइड्स आणि अँटीबॉडीजचा विकास या संशोधनाबद्दल त्यांना रसायनशास्त्रातील पुरस्कार जाहीर झाला आहे पुढचं क्षेत्र आहे वैद्यकशास्त्र औषधशास्त्र मेडिसिन दोन हजार अठराचे मानकरी एकच एकाच शोधाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे जेम्स पी एलिसन अमेरिका तासुकू होंजो जपान या दोघांनी कॅन्सर थेरपीचा शोध लावला आहे कॅन्सरच्या ट्युमरशी लढण्याची शरीरातील पेशींची प्रतिकारशक्ती वाढवण्यासंबधी संशोधन आहे कॅन्सर जो प्रतिकारशक्ती कमी करतोय त्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी हे संशोधन उपयोगच ठरणार आहे आणि म्हणून त्यांना वैद्यकशास्त्रातील एलिसन आणि होनजो यांना दोन हजार अठराचा प्रतिष्ठित नोबेल मिळाला आहे त्यांना दहा पॉईंट एक कोटी डॉलर्स एवढी घसघशीत गस बक्षिसाची रक्कमसुद्धा जाहीर झालेली आहे पुढचं क्षेत्र आहे शांतता दोन हजार अठरामध्ये डेनिस मुकवेगे हे आफ्रिका खंडातील कोंगो या छोट्याशा देशातील एक डॉक्टर आहेत आणि नादिया मुराद ही इराकमधली पंचवीस वर्षांची मुलगी यांना शांतता क्षेत्रातील दोन हजार अठराचा पुरस्कार जाहीर झाला मित्रांनो संघर्षग्रस्त आणि युद्धग्रस्त भागामध्ये लैंगिक अत्याचार युद्धाचं शस्त्र म्हणून वापरण्याविरोधात केलेल्या जागृतीबद्दल त्यांना हा शांततेचं नोबेल मिळालेला आहे नादिया मुराद ही पंचवीस वर्षांची मुलगी इराकमधली नार नागरिक एका छोट्याशा गावामध्ये ती राहते इसिस या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी त्या गावामध्ये आले आणि गावातील अनेक लहान मुलांना स्त्रियांना त्यांनी बंदी बनवलं अनेकांना त्यांनी मारलं पुरुषांना गोळ्या झाडून मारलं आणि त्यावेळेला ही नादिया मुराद त्या दहशतवाद्यांच्या लैंगिक अत्याचाराची बळी ठरली सहा महिन्याहून अधिक काळ तिच्यावरती लैंगिक अत्याचार ठर लैंगिक अत्याचार झाले आणि कालावधीनं तिला एका सैनिकाला विकलं गेलं त्यानंतर तिनं स्वतःची शिताफीनं त्या दहशतवाद्यांच्या गुलामगिरीतून तिने सुटका करून घेतली आणि सुटका झाल्यानंतर मीडियासमोर तिनं झालेले सर्व हकीकत सांगितली आणि त्यावेळेला दहशतवादी कशा पद्धतीने युद्धाच्या भागामध्ये लैंगिक अत्याचाराचा हत्यार म्हणून वापर करतात ही गोष्ट जगाच्या लक्षात आली आणि या जागृतीबद्दल नादिया मुरादला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे नादिया मुरादबद्दल अजून विशेष माहिती मित्रांनो नोबेल शांतता क्षेत्रातील नोबेल प्राप्त करणारी ती सर्वात लहान वयाची दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे सर्वात लहान वयाची पहिली मानकरी ती म्हणजे सर्वात लहान मानकरी जी ठरलेली आहे ती म्हणजे मलाला युसुफ जाई आणि दुसरी लहान वयाची मानकरी आहे नादिया मुराद इराक पुढचं क्षेत्र आहे आणि शेवटचं जे सर्वात शेवटी जे क्षेत्र समाविष्ट झालं ते म्हणजे अर्थशास्त्र दोन हजार अठराचे अर्थशास्त्रातील मानकरी विलियन डी नोडहॉर्स पॉल यम रोमर नोडहॉर्स आणि रोमर दोघेही अमेरिकेचे आहेत जलवायू परिवर्तन आणि आर्थिक विकास या अर्थशास्त्राशी संबंधित प्रबंधाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आता जाणून घेऊया शेवटचं क्षेत्र साहित्य क्षेत्र मित्रांनो दोन हजार अठराचा सा साहित्य क्षेत्रातील नोबेल जाहीर झालेला नाही प्रश्न आला दोन हजार अठरामध्ये खालील कोणकोणत्या क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाले किंवा कोणत्या क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाला नाही असा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो त्यामध्ये आपल्याला झाला नाही पुरस्कार जाहीर झाला नाही मध्ये उत्तर लिहायचंय साहित्य क्षेत्र का जाहीर झाला नाही आत्तापर्यंत फक्त दुसरं महायुद्ध आणि एकोणीसशे पस्तीसचा काळ जर वगळला तर दोन हजार अठरा हे वर्ष आहे ज्यामध्ये हा पुरस्कार जाहीर झालेला नाही का नाही झाला तर साहित्याची जी निवड समिती आहे त्या समितीच्या सदस्या कॅटरिना फ्रॉस्टेन्सन यांचे पती जीन क्लाउड आर्नॉल्ड याच्यावरती जे जगा जगभरामध्ये महिलांच्या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवणारी मिटू चळवळ जगप्रसिद्ध झाली आहे त्या मिटू चळवळीमधील अठरा महिलांनी लैंगिक अत्याचार या आर्नॉल्डनं केले असा त्याच्यावरती आरोप ठेवला एवढंच नाही तर या आर्नॉल्डनं आणि या कॅटरिना फ्रोस्टेन्सननं त्या निवड समितीतील पैशांचा गैरवापर केलेला ही सुद्धा निवड समितीच्या समोर फाउंडेशनच्या समोर गोष्ट आली आणि म्हणून त्यांच्यावरती दबाव वाढला आणि कॅटरिना फ्रोस्टेन्सन यांना निवड समितीचा राजीनामा द्यावा लागला त्यांच्याबरोबरीने इतर सहा सदस्यांनी देखील राजीनामा दिला साहित्य क्षेत्राचा सा नोबेल ठरवणाऱ्या समितीमध्ये अठरा सभासद आहेत यामधील बारा सभासदांचं मतदान होणं हे गरजेचं असतं मात्र सध्या ही संख्या अकरावरती आलेली आहे आणि तांत्रिकदृष्ट्या हा पुरस्कार त्यामुळे जाहीर करणं शक्य झालेलं नाही आणि म्हणून दोन हजार अठराचा पुरस्कार दोन हजार एकोणीसच्या वेळेलाच जाहीर होणार आहे आणि त्यावेळेला तो वितरितसुद्धा केला जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं या पुरस्कारांची आपण व्यवस्थित माहिती घेतलेली आहे दोन हजार अठराचे कोणकोणत्या क्षेत्रातील मानकरी कोण ठरले त्या मानकऱ्यांनी कोणतं संशोधन केलं कोण कोण भारतीय व्यक्तीचे मानकरी ठरले पहिले भारतीय कोण ठरले पहिली भारतीय महिला कोण ठरली ही सविस्तर माहिती आपण कोणाच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो अशी सर्व प्रकारची सर्वांगीण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो ही माहिती आगामी परीक्षेसाठी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल तुमचा आभारी आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यासाठी मित्रांनो कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करा काही सुधारणा असतील तर त्याही सुचवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा थँक्यू